तथागत के विचार क्रांति प्रतिक्रांति की लहर बुद्ध के संदेशों का अनमोल संगम देखिए धम्मचारी आर्यकीर्ति की वाणी से वर्षावास के उपलक्ष्य में खास पेशकश धम्म देशना। मैत्रीपूर्ण जयदिन नमो बुद्धाय नमो संगाय। आज अपन त्रिचरणान शुरुआत करना आहो। त्रिचरण नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संगं शरणं गच्छामि द्वितीयमपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयमपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयमपि संगं शरणं गच्छामि तृतीयमपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयमपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयमपि संगं शरणं गच्छामि। अपन बघत होतो महामंगलसूत्र ये सुखी जीवनासाठी कुठले मंगल आहेत असं जेव्हा विचारलं तेव्हा बुद्धाने आपल्याला 38 मंगल सांगितले। त्यापैकी मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं एक प्रकारे आपण चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, सद्वर्तनाची सवय लावली पाहिजे आणि कुशलाचं आचरण केलं पाहिजे। आता आपण पुढची गाथा पाहणार आहोत, जी गाथा आहे माता पितु उपठान पुत्तसत संग हो अनकुलाचा कम्मंता एतंग मंगल मुत्तम। महामंगलसूत्रात ही सूत्रातील 5व्या नंबरवर आलेली गाथा आहे, म्हणजे कुशलाची गाथा जर पाहिला तर ही 4थी गाथा आहे। या गाथेचा अर्थ काय आहे? आई वडिलाची सेवा करणे, बायको मुलांचा सांभाळ आणि व्यवस्थितपणे केलेली कर्मे हे उत्तम मंगल। तेव्हा आज आपण बघणार आहोत आई वडिलाची सेवा करणे। का आई वडिलाची सेवा करावी? आई वडिलांनी सेवा आपली केली म्हणून आपण करावी। समजा आई वडिलाची सेवा केली नाही तर काय होईल ते पण आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तेव्हा आपण जर पाहिला तर पहिलाच प्रश्न पडतो आई वडिलाची सेवा का करावी। तर आपण जर पूर्वीच्या काळचा विचार केला तर असं लक्षात येतं की अनेक लोकांना नोकऱ्या नव्हत्या आणि नोकऱ्या नसल्यामुळे आई वडिलांना आई वडिलावर अर्थात आई वडिलांना मुलावर विसंबून राहावं लागत होतं, अवलंबून राहावं लागत होतं आणि
त्यामुळे एक प्रकारे आई वडिलाची सेवा होत होती। आपण जर विचार केला तर आपण एक गृहस्थ जीवन जगत आहोत आणि गृहस्थ जीवन जगत असताना जे या संसारात या प्रपंचात सामाजिक काही आपल्या जबाबदाऱ्या असतात, या जबाबदाऱ्या पूर्ण जर केल्या नाही किंवा सामाजिक जबाबदारी माझ्यावर आहे असं जर आपण समजत नसेल तर एक प्रकारे हा जो समाज आहे हा समाज विभागला जाईल। आणि म्हणून आपण या समाजाची जाण ठेवली पाहिजे आणि ही जाण ठेवत असताना प्रथम आपल्या आई वडिलाचीच जाण ठेवली पाहिजे असं मी म्हणेल। अर्थात आपण आई वडिलाची सेवा केली पाहिजे असं मी म्हणतोय। परंतु आजच्या काळात जर आपण पाहिलं, या काळात माझी नोकरी, माझी पत्नी, माझे मुलं, माझं घर या व्यतिरिक्त काही एक दिसत नाही आणि म्हणून एक प्रकारे आपण स्वतःपुरते मर्यादित झालो असं लक्षात येतं आणि स्वतःपुरते मर्यादित झाल्यामुळे आजच्या या समाजात कोणीही आई वडिलाची सेवा करत नाही असं बघायस मिळते। फार कमी लोक आहेत जे मुलं आपल्या आई वडिलाची सेवा करतात। खऱ्या अर्थाने आई वडिलाची सेवा का करावी किंवा आई वडिलाला आपण पूर्व दिशा का मानतो असं म्हणतात, आई वडील म्हणजे आपली पूर्व दिशा आहे। जर हे आई वडील नसते तर कदाचित माझा जन्म झालेला नसता, मी हे जग पाहू शकलो नसतो, ते होते म्हणून मला जन्म दिला आणि जर ते नसते तर मी हे जगसुद्धा पाहिलं नसतं। म्हणजे हे जग जाग दाखवण्याचं काम जर मला कोणी केलं असेल तर ते प्रथम माझे आई वडील आहेत, आपण ते समजलं पाहिजे। दुसरी बाब आपण असं समजलं पाहिजे की मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस मला माझी सी किंवा सू करता येत नव्हती, पण तेच काम माझ्या आई वडिलांनी केलेलं आहे। सी सूचं कामसुद्धा माझ्या आई वडिलांनी केलेलं आहे आणि त्यामुळे एक प्रकारे त्या काळात त्यांनी माझी सेवा केलेली आहे। माझं संगोपन केलेलं आहे, माझं भरणपोषण केलेलं आहे आणि म्हणून माझं कर्तव्य बनते माझ्या आई वडिलाचं पालनपोषण करणं किंवा भरणपोषण करणं। आपणसुद्धा आई वडिलाची सेवा केली पाहिजे। एक प्रकारे जेव्हा मी लहान असताना आजारी पडत होतो त्यावेळेस हेच आई वडील रात्रभर जागायचे, हेच आई वडील माझ्या डोक्यावरून ताप आला असेल तर पाण्याच्या पट्ट्या काढायचे आणि अशा प्रकारे केवळ शिशू केली नाही, आंघोळ करून घातली नाही तर
आजारपणात रात्रीच्या रात्र जागलेत आणि म्हणून आपण अशा आई वडिलाची सेवा केली पाहिजे, अशा आई वडिलांचं आपण भरण पोषण केलं पाहिजे। म्हणजे आपण हे सारं करत असताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जसं मी सांगितलं की त्यांनी मला हे जग दाखवलेलं आहे, याचाच अर्थ असा की मला किंवा त्याने त्यांच्या स्वतःच्या कुलाला स्वतःच्या पूर्वजापासून चालत आलेल्या कुळाला वंश कायम ठेवला आहे। जर मला असं जन्म दिला नसता तर हा वंश कायम राहू शकला नसता। एक प्रकारे कुल वंश कायम ठेवला आहे आणि म्हणून माझं सुद्धा कर्तव्य बनते की मी सुद्धा कुल वंश कायम ठेवला पाहिजे। म्हणजे एक प्रकारे त्यांनी वारस हक्क दिलेला आहे, जी काही त्यांचं प्रतिपादन आपण केलं पाहिजे असं म्हणून का त्यांनी वारस हक्क दिलेला आहे। जे काही कमावून ठेवलं ते कोणातरीसाठी कमवून ठेवलेलं आहे आणि तो वारसदार म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून मी आहो असं समजायला पाहिजे। आणि म्हणून त्यांचा मृत्यू जेव्हा होतो तेव्हा त्यांच्या मृत्यूच्या दिवसानिमित्त आपण दान धर्म करायला विसरू नये। हे सर्व कर्तव्य आई वडिलांनी माझ्यासाठी केलेले आहेत हे विसरू नये। पण आपण आता बघतोय आई वडील मेले तर खूप मोठ्या प्रमाणाचं जेवण देतो आणि लोक म्हणतात त्याच्यासारखं आई वडिलाला कोणीच पाहत नाही। बंधू आणि भगिनीनो हे दान फलदायी नाही। अशा प्रकारचं कितीही भोजन दान द्या त्याला काही हे करता नाही। पण तेच तुम्ही जर धार्मिक कृत्यासाठी दान देत असाल, धार्मिक शिक्षणासाठी दान देत असाल तर खऱ्या अर्थाने ते महत्त्वाचं आहे। आणि म्हणून मी असं म्हणेल आपल्या ज्या बौद्धांच्या संस्था आहेत, ज्याप्रमाणे त्रिरत्न बौद्ध महासंघ आहे, यासारख्या अनेक संस्था पण आहेत, पण त्रिरत्न बौद्ध महासंघाला जर आपण दान दिलं तर निश्चितच ते चांगल्या कामासाठी लागतं आहे याची खात्री मी देतो। आणि जिथे चांगल्या कामासाठी लागते तिथे आपण दान केलं पाहिजे, ते नावासाठी नव्हे तर खऱ्या अर्थाने पुण्यानुमोदन करण्यासाठी। म्हणजे एक प्रकारे मी असं म्हणेल की अशा प्रकारे आई वडिलाची सेवा करून त्यांच्याप्रती आपण अनुकंपा केली पाहिजे। आणि म्हणून ते एक प्रकारे आई वडिलाची सेवा करणं हीच अनुकंपा होऊ शकते। पण सिगाल वासुत्तात सांगितलेलं आहे जेव्हा आपण अशी सेवा करतो तेव्हा आई वडील पाच प्रकारची अनुकंपा करतात, कोणावर? मुलावर। पहिल्या प्रकारची अनुकंपा करतात ते म्हणजे आपल्या मुलाला पापकृत्यापासून दूर ठेवतात, वाचवतात। म्हणजे जे काही अकुशल तो मुलगा करत असेल त्यावेळेस वारंवार त्याला चांगल्या प्रतीचं संबोधन करून अकुशल मार्गावरून कुशल मार्गाकडे आणत असतात, अशी अनुकंपा करतात।
दुसरी जी अनुकंपा आहे ती एक प्रकारे आपल्या मुलास सत्कार्यासाठी कुशल कर्म करण्यासाठी ते सतत प्रेरणा देत असतात. जर अकुशल करत असेल तिथे त्याला जागृत करतात आणि कुशल काय आहे सत्कृत्य काय आहे हे आपल्या मुलाला सांगून चांगल्या मार्गाने लावण्याचा ते प्रयत्न करत असतात. म्हणजे जी तिसऱ्या प्रकारची अनुकंपा आहे ते म्हणजे आपल्या मुलाला ते शिल्पकलेचं किंवा उत्तम व्यावसायिक असं शिक्षण देतात आणि एक प्रकारे प्रशिक्षित करतात. मी लहान होतो कदाचित मला त्यावेळेस समजतही नसेल पण माझ्या वडिलांनी एकच आशा बाळगली होती माझा मुलगा किमान मॅट्रिकपासून चांगल्या प्रकारची बाबूची नोकरी पकडा. हे मला चांगल्याने समजत होतं पण मी तसं न करता पुढे काही शिक्षण घेतलं आणि एक प्रकारे चांगला शिक्षक बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी पाहिलं की बाबूगिरीपेक्षाही शिक्षकाचं कृती किती उत्तम आहे. मला समजलं की मी समाजासाठी किती चांगलं काम करत आहो आणि त्याही पलीकडे मी गेलो आणि पाहतो तर मी आता जे काही तुमच्या समोर बोलत आहो तुम्ही ऐकत आहात त्या सर्वासाठी समाज कार्य करत आहो हे त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे असं मला वाटलं. कदा हे जर माझ्या वडिलाला त्यावेळेस समजलं असतं तर ते म्हणते बापू नोकरी नको करू तू समाज कार्य कर हे उत्तम आहे. पण त्यांना असं वाटत होतं की बाबासाहेबांनी सांगितलं मुलांनी चांगलं शिक्षण घेऊन नोकऱ्या केल्या पाहिजेत तेव्हा त्यांनी अशाच प्रकारची आशा बाळगली असावी आणि मला तशा प्रकारे उपदेश करत होते. म्हणजे एक प्रकारे उत्तम व्यावसायिक शिक्षणसुद्धा आई वडील देत असतात शिल्पकलेचं शिक्षण देत असतात अशा प्रकारची अनुकंपा करत. आणि जेव्हा त्यांना उत्तम प्रकारे काम मिळते नोकरी मिळते तेव्हा आई वडील तिथे थांबत नाही तर उत्तम मुलीशी विवाह करून देतात ही सुद्धा अनुकंपा ते करत असतात आणि विवाह संबंध जुळून ते मुलाचं लग्न करून देतात माझी जबाबदारी असं समजतात. आणि जे काही वंश परंपरेनं आलेली संपत्ती आहे किंवा स्वतः कमवलेली जी काही संपत्ती आहे जीवनभरात त्या धनसंपत्ती किंवा इतर जी काही संपत्ती असेल ती संपत्ती योग्य वेळी योग्य मुलाच्या हातात देतात त्याच्या स्वाधीन करतात आणि एक प्रकारे विश्वासानं जीवन जगतात अशा प्रकारचा मोठा विश्वास आई वडील दाखवत असतात. अशा प्रकारच्या पाच अनुकंपा आई वडील सतत आपल्यावर करत असतात आणि जेव्हा अशा अनुकंपा करतात तेव्हा एक प्रकारे मी माझं जीवन सुखाकडे कसं गेलेलं आहे ते बघत असतो मी सुखाने जीवन जगत असतो आणि म्हणून आपलं आद्य कर्तव्य बनते मी माझ्या आई वडिलाची सेवा केली पाहिजे. आपल्या अनेक प्रकारचे जे काही अहंकार असतात आपले जे काही जीवनाचे अहंकार असतात त्यावर आपण कार्य केलं पाहिजे. आपल्याला जे काही वाटते ते म्हणजे एक प्रकारे आपण जसं आहोत तसं राहणार नाही आपणही एक दिवस असं म्हातारं होणार आहो
याची जाण ठेवली पाहिजे. आणि जेव्हा अशा प्रकारची जाण ठेवतात तेव्हा निश्चितच आपण चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतो. आपण याची जाण ठेवायला पाहिजे, माझे केस गळणार आहेत, माथ्यावर सुरकुत्या पडणार आहेत, कदाचित डोक्याची केस पिकणार आहेत. आपण काळा रंग लावतो आजकाल, आणि काळा रंग लावले तरीसुद्धा त्या केसाच्या खाली जर पाला तर पांढरा रंग असतोच, म्हणजे तो कितीही झाकल्याने झाकत नाही. अशाच प्रकारे आपण एक प्रकारे जीवन जगत असतो, अहंकारात जीवन जगतो. माझं घर, माझी पत्नी, माझा मुलगा हाही एक प्रकारचा अहंकार आहे. आई वडिलाला बाहेर सोडतो. आज मी पाहतो आई वडील काय करत आहे की दोघंच एकटे असतात, मुलगा असून बाहेर असतात, त्यांची काळजी घेणारं कोणीही नसते. त्यावेळेस विचार केला पाहिजे, मी लहान होतो त्यावेळेस माझी काळजी घेणारे किती लोक होते. म्हणजे असं म्हणतात की आपण या अहंकारात जगत असताना एक प्रकारे आपण वडिलासाठी गड्डा खोदतो, आणि हा गड्डा खोदत असतानाच मुलगा पाहतो आणि मुलगाही सुद्धा गड्डा खोदायला लागतो. तेव्हा वडील म्हणतात तू काय करतो, मुलगा म्हणतात तुम्ही काय करता, गड्डा खोदतो. कशासाठी? माझ्या आई वडिलाला गाळायसाठी. मुलगाही म्हणतो इथे मी तुम्हाला गाळील. म्हणजे एक प्रकारे आपण काय करत आहो, अहंकारात जीवन जगतो, मुलांना पण तशाच प्रकारची शिकवण देतो, मा मंगलसूत्राने आपण जगत नाही. म्हणजे कधी कधी तरुण चुकतात, कधी कधी वडीलधारी मंडळी पण चुकतात. चुकणं माणसाचा स्वभाव आहे, पण आपण ते समजून घेतलं पाहिजे. आणि जेव्हा आपण समजून घेतो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण आपल्या जीवनाला पाहत असतो आणि जीवनाला सुखाकडे नेत असतो. आई चुकते मुलाला माहीत असते, पण मुलगा आई म्हणून काही म्हणू शकत नाही. जर म्हटलं तर आईला वाईट वाटेल, जर म्हटलं तर मुलाला वाईट वाटेल. अर्थात इकडे आळ तिकडे विहीर. आणि त्यामुळे कोणी कोणाशी चांगल्याने बोलत नाही, पण परिस्थिती येताच आपण ते समजून दिलं पाहिजे. म्हणजे कधी कधी मी पाहिलं जे मुलगा असेल किंवा मुलगी असेल ते आई वडिलाशी खोटंसुद्धा आजच्या जमान्यात बोलायला लागलेले आहेत, खोटं सांगायला लागलेले आहेत. आणि खोटं सांगत असताना आपण आई वडिलाची फसवणूक करतो याची जाण त्यांना नसते. म्हणून आपण मागच्याच ह्याच्यात पाहिलं, आपण सत्य बोललं पाहिजे, कोणाची फसवणूक होणार नाही असं बोललं पाहिजे. जर मुलं असतील तर त्या मुलांनी आई वडिलाची फसवणूक होऊ नये असं पाहिलं पाहिजे, कारण त्यांनी हे जग मला दाखवलेलं आहे, मला पूर्व दिशा दिलेली आहे, मला एक प्रकारे सर्व गोष्टींनी सेवा करण्यास तयार केलेलं आहे, माझीसुद्धा तशी सेवा केली. आणि म्हणून आपण कुठल्याही प्रकारे खोटं बोलू नये. आज आपण जर पाहिलं तर सुनेचा राग करतात, ती सुनच आहे, पण ही सुद्धा चुकीची गोष्ट आहे. आपण जर राग केला नाही, सून पण राग करणार नाही, ती पण आपल्याला सुख देऊ शकते. आणि म्हणून आई वडिलाची सेवा करणं किती महत्त्वाचं आहे या सर्व गोष्टीतून
आपल्याला समजते, कारण त्यांनी लहानपणी माझी सेवा केली, मला जन्म दिला, मला योग्य शिक्षण दिलं, माझं योग्य मुलीशी लग्न करून दिलं, अनेक प्रकारे इतपत नाही तर माझ्या मुलांना पण सांभाळते आणि सारे करत असताना मी त्यांची सेवा केली पाहिजे. जर अशी पाच प्रकारे जर मुलांनी सेवा केली तर आईवडिलाला सुख मिळेल. आई वडील अनुकंपा करतात, मुलंसुद्धा अनुकंपा करतात. तेव्हा या ठिकाणी मी थांबतो आहे. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.